नाबाद खेळ केले, तसेच दीपक याने देखील 40+ स्कोर पहिल्या सामन्यामध्ये केला आणि 25 चेंडूमध्ये 90 धावा त्यांनी कुठला गेला होता. दुसऱ्या सामन्यात देखील चांगली बॅटिंग केली दीपकने, चांगली गोलंदाजी देखील केली, परंतु या सामन्यामध्ये कोण होणार कोणावर भारी हे मात्र आपण जरूर पाहणार आहोत. सरी किती वरची मॅच आहे? चार ओव्हरची मॅच आहे ही. चार ओव्हरची चार षटकाचा सामना, चार गोलंदाज तुम्हाला यूज करावे लागतील, वापरावे लागतील. चार ओव्हरची मॅच आयोजक कमिटीकडून चार ओव्हरची सांगितले. कशा प्रकारे खेळ, किती धावांचा डोंगर उभा केला जाईल. राजा घाडगे सारखा गोलंदाज, वेगवान पद्धतीचा गोलंदाज. तर युट्यूबला जे प्रेक्षक जुळले आहेत त्यांचं देखील आम्ही हार्दिक असं स्वागत करू. दादा मैदानाच्या आतमध्ये एक रंगतदार सामना, एक आयोटेज सामना तुमच्या समोर. पर्सुले विरुद्ध लंगोटी मित्रमंडळ करंजे या दोन संघादरम्यान दीपक स्ट्राईक एंड वरती तर नॉट स्ट्राईक एंडला स्वप्नील गोलंदाजी. पहिला चेंडू घेऊन राजा, चांगला चेंडू आणि त्यावरती प्रहार केला गेलाय दीपक याच्या बॅट मधून. हा आसमानी टोला, 6 धावांसाठी षटकार. मिड विकेटच्या डोक्यावरती मारलेला फटका. पहिल्या चेंडूवरती दीपकने मात्र इरादी स्पष्ट केले, 6 धावा हा होते खणखणीत षटकार. 6 धावांनी अकाउंट ओपन केलंय, 6 धावांनी खातं ओपन केलंय. श्री गणेशा 6 धावांनी केला गेलाय. तर सुरे या संघाचं देखील कामगिरी अतिशय चांगली राहिली आहे. राजा पुन्हा एकदा सज्ज, ब्लॉक कोलपदा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेर टाकला गेलाय. पिचिंग मात्र चुकीच्या पद्धतीने केली गेली. लेग बायच्या रूपामध्ये एक बायच्या रूपात एक धाव, त्यावरती एक वाईट. अशा दोन धावा धाव फलकावरती, म्हणजे एक चेंडू आणि 8 धावा असं समीकरण मात्र पर्चुले संघाचं पाहायला मिळते. तमाम क्रीडा रसिक आज मात्र रविवारच्या दिवशी ही स्पर्धा पाहण्यासाठी जरूर आलोत. त्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करू. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आयोजक कमिटी देखील कौतुक करणं गरजेचं आहे. यंगस्टार पोलादपूर यांच्या माध्यमातून पावसाळी रबर बॉल स्पर्धा पोलादपूर तालुक्यातील 24 संघ आणि 8 ओपन गटातील संघ पोलादपूर तालुक्यामधून पाहायला मिळाले. अशी ही स्पर्धा 33,000 रुपये, 333,000, 22,222, 11,111 आणि 7,777 अशी असणारी स्पर्धा आपण पारितोषिक पाहिलं गेलं तर चस्कर देखील पाहतो. बेस्ट बॅट्समन बॉलर कृष्णा कोंडावकर आपण या आपल्या 100 रुपयाचं पारितोषिक कॅच घेतले त्याबद्दल. ब्लॉकर पदीला चेंडू जरूर त्या स्वप्नीसाठी. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खेळ आहे. एक धाव तर घेतली, दुसऱ्या प्रयत्न केला गेला आणि हो थोडस थंबलिंग झालं त्या ठिकाणी. त्यावेळी त्या दोन्ही फलंदाजांनी हेरलं आणि तो चेंडू मात्र दोन धावांमध्ये कन्वर्ट केलाय. दोन धावा जिथे सिंगल येणार होते तिथे दोन धावा, कारण त्यांना माहिती आहे आपल्याला जास्तीत जास्त धावा मारवायच्यात. कारण लंगोटी मित्रमंडळ करण या संघाने देखील 82 धावा चेस केला, पर्सुले संघाने देखील 90 धावा चेस केल्या. दोन्ही संघ त्याच ताकदीचे आहेत. जो संघ चांगला खेळ करेल तो मात्र या स्पर्धेत आपला अस्तित्व टिकून जाईल. राजा पुन्हा एकदा सज्ज होते. या वेळेला पहा काय होतंय. यु मिस आय डेफिनेटली हिट आणि त्रिफळाचित केलं गेलंय स्वप्नीलला. स्वप्नीलला काही मोठी खेळ करता आली नाही आणि वैयक्तिक दोन धावांवरती स्वप्नील मात्र निराश जरूर असेल त्याचा चाहता वर्ग आणि पर्सुल येथील काही चाहते. कारण स्वप्नीलने जी फलंदाजी पहिल्या सामन्यात केली होती 45 धावाच्या कुठल्या गेल्या होत्या ती गरज आज होती आणि आत्ता होती या सामन्यामध्ये. कारण आम्हाला बक्षीस फेरीमध्ये जायचंय, त्यासाठी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर ते त्रिफळाचित केलंय राजा घाडगे, एक वेगवान पद्धतीचा गोलंदाज. व्हेरिएशन देखील पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी राजा घाडगेने या अगोदर देखील केली, काल देखील चांगली केली. प्रणयचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे मित्रांनो. साखर गावातून प्रणय चोरगेने जी बॅटिंग केली आहे, क्लास बॅटिंग. हेलिकॉप्टर त्याच्या बॅटमधून आज पाहायला मिळाले. 2 ते 3 फटके त्याच्या बॅटमधून अशा प्रकारे पाहायला मिळाले की त्याने हेलिकॉप्टर पद्धतीने खेळले. म्हणजे प्रणय चोरगे सारखा खेळाडू देखील अपकमिंग यंगस्टार साखर गावातून आपल्याला संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली खेळताना पाहायला मिळतोय. अपकमिंग यंगस्टार येणाऱ्या कालावधीमध्ये तो देखील मोठं क्रिकेट खेळताना पाहायला मिळू शकतो. हा चेंडू इथं मात्र सुरू आहे, खाली जातोय चेंडू. दिवेशला थांबवलंय. दिवेशने देखील चांगली फलंदाजी केली. या अगोदरच्या सामन्यात त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर घेतला होता आणि आता मात्र राजेश गाडगेने त्याला थांबवलंय. हेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगते मित्रांनो, काल देखील आणि आज देखील.
अशा प्रकारचे क्रिकेटचे सामने आपण पाहतोय स्पर्धा पाहतोय पोलादपूर तालुक्यामधून ही पहिली स्पर्धा यंत्रच्या माध्यमातून विजयजी तळेकर असतील मंगेश बेलोचे संदीप कदम राजा गाडगे ओमकार गाडगे शैलेश चिकने सुनील तळेकर केतन पवार असतील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा रबर बॉलची व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केलाय पंतांच्या भूमिकेमध्ये पाहिलं तर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यामध्ये ज्यांनी आपल्या पंतांचा ठसा उमटवला असे गणेश बाविस्कर सर पंतांच्या भूमिकेमध्ये रवी इंगवले यांना पाहिलंय संदीप कदम यांना पाहिलंय सुरज सोनवणे यांना पाहिले राजा गाडगे संदेश कर्नाळे यांनी देखील पंतांची भूमिका पार पाडली म्हणजे सर्वांनीच आपल्या या स्पर्धेसाठी बोलाचा हातभार लावला पाय त्यांच्या मागे ओंकार गाडगे कलेक्शन अतिशय सुरू राहिले परंतु चेंडू लेखटमच्या बाहेर टाकला गेला व्हाईट बॉल अवांतर धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते धावफलक पाहायला गेलं तर स्कोर कार्ड पाहायला गेलं तर 13 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचते पहिलं षटक पाहायला मिळते 6 षटकार जरूर आला परंतु कुठेतरी थोडं मागलं षटक म्हणावं लागेल आणि स्वप्नीलचा आडसर जरूर मात्र केलाय राजाने हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला ड्राईव्ह केलाय परंतु दीपक सांगतोय की थांब एकच धाव घेऊया कारण विकेट आपली एक महत्वाची स्वप्नील बाद झालं आणि आपण दोघे एक पार्टनरशिप चांगल्या प्रकारे करूया भागीदारी रचूया आणि चांगला सन्मानपूर्वक स्कोर मात्र लंगोटी मित्र मंडळ करंजी या संघासमोर ठेवूया लास्ट बॉल या षटकामधील पहिल्या षटकामधील 4 ओव्हरची मॅच तुम्हाला कमीत कमी अवांतर धावा द्यावा लागतील कारण समोर गोलंदाजाचा तोफखाना देखील आहे पर्सुले संघाकडे हा चेंडू पुन्हा एकदा व्हाईट बॉल लेग स्टंपच्या बाहेर टाकला गेलाय अशा प्रकारच्या धावा तुम्हाला द्यावा कमी द्याव्या लागतील अवांतर धावा कमी द्याव्या लागतील 15 धावांवरती धावफलक 15 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतोय शेवटचा बॉल दिवेश सकपाळ सज्ज होईल हा चेंडू इथं मात्र पहा काय करतोय ऑफकमच्या बाहेर त्यावरती एक बाईकच्या रूपात धाव घेतली गेली अशा 2 धावा धावफलकावरती 17 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतो मागणं षटक टाकतोय राजा गाडगे कारण स्वप्नील बाद झाल्यानंतर अवांचा धावा आपल्याला पाहायला मिळाला वेगवान कम बॅक केले इथं मात्र डॉट बॉलने षटकाची समाप्ती होईल षटक संपलंय पहिल्या षटकाची समाप्ती केली 17 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात पहिल्या चेंडूवरती षटकार आला तदनंतर 5 बॉल वरती 12 धावा दिल्या गेल्यात 11 धावा खर्च करतो राजा गाडगे 17 धावांचं षटक योगेश गोलंदाजीसाठी दुसरं षटक घेऊन येतो योगेश दीपक स्वतः कर्णधार संघाचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला दुसऱ्याचा प्रयत्न इथे एक धाव नो बॉल पंचांनी घोषित केला गेला आणि हा नो बॉल कवा कसा फेकी गोलंदाज वादग्रस्त गोलंदाजी चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यासाठी पंचांनी हेरलं आणि गोलंदाज योगेशला पहिल्या चेंडूवरती 3 धावा या चेंडूवरती मिळतील संदेश चाहता मध्ये चेंडू सोपवला गेलाय संदेश करणारे फ्री हिटचा हा बॉल
हेलिकॉप्टर या ठिकाणी दिव्यच्या बॅटमधून मिड विकेटच्या डिझनमध्ये मारलेला फटका, चेंडू आफ्टर द पार्क साधावा त्या बॅटिंग या ठिकाणी केलं करतोय दिवेश. सकाळच्या सत्रामध्ये देखील आपल्या पहिल्या मॅच दुसऱ्या मॅचमध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली आणि संघाला विजय मिळवून दिला गेला. आणि आता मात्र या षटकामध्ये देखील पहिल्या चेंडूवरती या फ्रीच्या बॉलवरती एक षटकार त्याने खेचलाय दिवेशने. लॉंग रिझनमध्ये फटका खेळण्याचं खेळताना आपण पाहिलं दिवेशला. हा चेंडू मात्र स्क्वेअर कट केला गेला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, क्षेत्ररक्षक चेंडू पकडतील फेकी करतील. दोन धावा मात्र रोखू शकत नाहीये, दोन धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या. दोन धावांनी धाव फलक पुढे जाईल. 28 धावांवरती दुसरं षटक इथे मात्र पाहायला मिळते. जास्तीत जास्त धावा उभा करण्याचा मानस मात्र हे दोन्ही फलंदाज करत असतील, दीपक आणि दिवेश. सँडी गोलंदाजासाठी कोणा सज्ज होईल. हा चेंडू ऑफकमच्या बाहेर, व्हाईट बॉल. आगंतर धावसंघाची घोषणा या ठिकाणी केली गेली. 29 धावांवरती धाव फलक. दिवेश बॅटची एज आणि ओंकार गाडगे पहा प्रयत्न केले. तर चांगला केला ओंकारने. धावफलक 30 धावांवरती जाऊन पोहोचतोय. यंगस्टर पोलादपूर आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आजच्या स्पर्धेचा शेवट आणि अंतिम दिवस. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं कापडे खुर्द आणि सिद्धेश्वर युवा मंच हे दोन संघ मात्र दाखल झालेत बक्षीस फेरी पात्र. आणि याच्यामध्ये दोन जिंकेल तो तिसरा संघ आज आपल्याला भेटेल. चांगला चेंडू योगेश संदेश करणारे सँडी. चांगला बॉल बा पाहायला मिळाला. तिसरं षटक दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. चार ओव्हरची मॅच, चार ओव्हर मध्ये किती धावा बनवणार, किती धावा ते टार्गेट सेट केलं जाईल. लोअर फुलटॉस चेंडू होता परंतु फोटाफटकामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीये. एकच धाव मिळते, एका धावाने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतो. धावफलक 31 धावांवरती जाऊन पोहोचेल. शेवटचा बॉल या षटकामधील 31-31 स्कोर वरती पाहायला मिळत आहे. चांगली मॅच होईल यात काही शंका नाही, कारण दोन्ही संघांकडे पाहायला गेलं तर त्याच प्रकारचे खेळाडू आहेत, त्याच प्रकारचे गोलंदाज आहेत, त्याच प्रकारचे बॅट्समन देखील आहेत. मोठा फटका दिवेच्या बॅट मधून लॉंग ऑफच्या डोक्यावरतून आणि हा चेंडू देखील जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. काय बॅटिंग दिवेशने आज केली. चांगल्या चेंडूवरती षटकार मात्र लगावतोय दिवेश. षटक क्रमांक दुसरा संपला गेलाय. बॉलर नेम कळवा. योगेश गोलंदाजीसाठी येतोय.
तिसरे षटक घेऊन 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर रायफलकावरती 37 धावा रायफलकावरती आहेत. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत, किती रन्स बनवले जातील, किती धावा बनवले जातील पाहावं लागेल. चांगला चेंडू या ठिकाणी टाकला गेलाय, पहिल्या चेंडूवरती मात्र प्रभावित करतोय. दीपक सारख्या फलंदाजाला थांबवलंय, बीट केलाय चेंडू. यष्टीरक्षक राजा घाडगे एक वेगळी रणनीती आखले त्यांनी दीपकसाठी, स्वतः यष्ट्यांच्या मागे आलेत. ओमकारला मात्र तरुणांच्या क्षेत्रामध्ये पाठवले आणि गोलामध्ये नवीन गोलंदाज वापरलाय योगेश. एक चांगली रणनीती आखली. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर टाकलाय, व्हाईट बॉल. अभांतर धाव संख्या अभी केसरकर यांच्याकडून पारितोषिक आले. योगेश यांनी हॅट्रिकची नोंद केली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चांगला बॉल या ठिकाणी, चांगला बॉल व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि हिट करायचा प्रयत्न जरूर केला गेला. डॉट बॉल 22 रुपयात एक धाव भेटते पाहायला. स्कोर कार्ड वरती धाव संख्या ऍड होईल, सिंगलने एक धाव संख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. 39 धावा धाव फलकावरती 39 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 39 धावा परसुले संघाच्या पाहायला मिळतात. योगेश चांगला चेंडू यावरती मात्र प्रहार केलाय दिवेशच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चांगलं जजमेंट, चांगली क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग केली त्या क्षेत्रात. दोन धावा मात्र रोखू शकत नाहीये, दोन धावांनी धाव फलक पुढे जाईल. 41 धावांवरती धाव फलक जाणत असतो 41. चांगला बॉल टाकला, चांगला बॉलिंग करतो योगेश आणि या चेंडूवरती देखील वंचित ठेवलं मोठा फटके खेळण्यापासून. दिवेश आणि दीपक यांना मात्र थांबवलं गेलं म्हणावं लागेल योगेश कडून. राजाची गोलंदाजी 17 धावा पटकवल्या, त्यानंतर सँडी यांना देखील धावा जाताना पाहायला मिळाल्या. परंतु या षटकामध्ये 4 चेंडू आता जातापर्यंत योगेश शेवटचे 2 बॉल शिल्लक. बेचाळीस धावा चांगला फटका आणि पहा काय फटका, टायमिंग लाजवाब आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक दमदार षटकार पॉवरफुल दीपक याच्या बॅट मधून येतो या 6 धावांसाठी षटकार. अठ्ठेचाळीस धावा धाव फलकावरती शेवटचा बॉल, दीपकला मात्र थांबवू शकत नाहीये. या शेवटच्या चेंडूवरती सिंगल आले, फलक 3 षटकाच्या समाप्तीनंतर 49 धावांवरती जाऊन पोहोचलाय. शेवटचे 6 बॉल कोणाला आमंत्रित केलं जाईल, सौरभ याला आमंत्रित केलं गेलं. शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी कशा प्रकारे चेंडू आता येतोय, कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आणि कशा प्रकारे बॅटिंग देखील केली जाईल दीपक आणि दिवेश यांच्याकडून हे देखील पाहावं लागेल. 49 धावा तर झाल्यात 18 चेंडूमध्ये, शेवटचे 6 बॉल शिल्लक. मयूर स्पोर्ट्सचे घाटकोपर, एम एस स्पोर्ट्सचे शंकर लाड हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक असं स्वागत करू. अनेक जण स्पर्धा, अनेक जण ही स्पर्धा लाईव्ह चित्रित करतायत. इथे पोलादपूर तालुक्यामध्ये सर्व गावात स्पर्धा युट्यूबवरती लाईव्ह आहे, घाटकोपरमध्ये आहे. विरार, नालासोपारा, कांदिवली, डोंबिवली, घाटकोपर या विभागातून खेळाडू तसेच प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घर बसल्या देखील घेत आहेत. सर्वांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करू. शेवटचं षटक सौरभ मोठा फटका दीपकला, अशा प्रकारचे
बॉल टाकले तर तो डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर आणि हा एक खणखणीत षटकार. पहिला षटकार तर आलाय सौरभ दीपकने तर अजून दोन षटकार घेतले लगातार. तर प्रथमेश ह्याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. शेवटचे पाच बॉल 55 धावांपर्यंत जाऊन पोहोचलाय परचुले हा संघ. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉल. अवांतर धाव संख्या पाहायला मिळते 7 धाव आतापर्यंत खर्च करतो सौरभ. एक चेंडू हाताळलाय हा चेंडू देखील लेग स्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा अवांतर धाव संख्या स्कोर कार्ड वरती लिहिली जाईल नोंद केली जाईल. फलक पुढे जाताना पाहायला मिळते 57 धावांवरती. शेवटचे षटकामध्ये पहा धावा येताना पाहायला मिळतात. एक चेंडू टाकलाय आणि 8 धावा खर्च केल्यात. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न खालवर पडला चेंडू येतात लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळला संदेश करणारे चेंडू वरती येतील. एक धाव तर घेतली गेली दुसरीचा प्रयत्न 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात यशस्वीरित्या. आणि पहा ओंकार गाडगेकडून देखील मिस फिल्डिंग पाहायला मिळते आणि चेंडू टोटल टोटल धावा कळवा 6 धावा. तीन पेहून पूर्ण केल्यात बाउंड्री गेले 7 धावा. दोन बॉल वरती 15 धावा. धाव फलक जाऊन पोहोचलाय तो 64 धावांवरती. 4 ओव्हरची मॅच परंतु बॅटिंग देखील बाकी आहे करंजी संघाची. त्या संघाकडे देखील चांगले फलंदाज आहेत. धावा फलकावरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. हेलिकॉप्टर खेळा स्लो रन पद्धतीचा चेंडू चेंडू हवेत आहे खेळाडू त्या खाली आणि जेल टिपला गेलाय. दीपक याला माघारी पाठवले
परंतु जेव्हा थोडा उशीर झाला म्हणावं लागेल, कारण चांगली बॅटिंग केली दीपकने, दोन शेवटचे चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या पाहिली गेली तर 67 धावांवरती जाऊन पोहोचली आहे. 4 ओव्हरची मॅच आहे, परंतु 82 धावा देखील चेस झाल्यात, 90 धावा देखील चेस झाल्यात, परंतु जास्तीत जास्त धावण्याचा प्रयत्न परजोले संघाने देखील केलाय. येणाऱ्या दोन चेंडूमध्ये किती धावा फटकावतील हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा संजय डॉक्टर केंद्र सुजल होतो बॅटिंग साठी. दिवेश समोरच्या क्षेत्रामध्ये तर खेळलाय संदेश करणारे, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी म्हणावी लागेल. दोनच धावांवरती जिथे चौकार जाणार होतं तिथं मात्र चांगली फिल्डिंग संदेश झोकून दिले. आपल्या एफर्ट्स पाहायला मिळतोय संदेश करणाऱ्याचा. दोनच धावा, दोन धावा आपल्या संघासाठी मात्र त्याने वाचवले गेल्यात. चला यानंतरची मॅच सडवली अ विरुद्ध दत्तात्रय करंजे डीकेएम त्यासाठी या चांगला फटका या ठिकाणी खेळलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु त्याला देखील मिस केलं गेलंय चेंडूने. मात्र ट्रॅव्हल झालं चेंडू 4 धावांसाठी. षटक चौथ्यासाठी देखील संपलं गेलं. 4 षटकाच्या समाप्ती एकेरी धाव फलकावरती धावा बनवल्या गेल्यात त्या. 74 विजयासाठी बनवायच्या त्या 75 धावा. 24 चेंडू आणि 75 धावांची आवश्यकता. तर आज आम्हाला समोरची साथ देणं देखील सूरज मोरे हे देखील आम्हाला साथ देण्यासाठी आज आले, तर त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करू. चला सडवली अ आणि दत्तात्रय करंजे डीकेएम सडवली संघाचे कॅप्टन आले डीकेएम अमित गाडगे आपला कॅप्टन पाठवा. अमित गाडगे दिसत नाहीत मला वाटतं, आज नाहीयेत वाटतं अमित गाडगे. मनोज संघाचे कर्णधार दत्तात्रय डीकेएम दत्तात्रय क्रीडा मंडळ करंजे डीकेएम चषक आपण पाहिला गणकिल्ल्याच्या 40+ मैदानामध्ये. एक चांगली स्पर्धेचं आयोजन त्यांनी देखील केलं गेलं होतं. डीकेएम दत्तात्रय क्रीडा मंडळ करंजे टॉस जिंकलाय आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय.
75 धावांचा आव्हान घेऊन सलामीची जोडी मैदानात 20 पटक जोडी पोलादपूर तालुक्यातील धडाकेबाज जोडी राजा गाडगे आणि संदेश कर्नाळे गोलंदाजी मार्कवर अजिंक्य सकपाळ पहिला चेंडू या पहा पाण्याची व्यवस्था करा चला साईडला वा कृपया विनंती असेल जे खेळाडू कॅमेऱ्याच्या समोर उभे आहेत चला सुरुवात करा मॅचला पहिल्या चेंडूवरती इथं मात्र राजा गाडगे थोडं थांबवलं गेलं या चेंडूवरती 75 धावा अजिंक्य अवे चेंडू चढवलाय पहा कोण येते क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जेल टिपेल का जेल सुटलाय राजा गाडगे सारख्या खेळाडूचा जेल या ठिकाणी मात्र सोडला गेलाय दोन धावा मिळतील दोन धावा धाव फलकावरती संघाचं खातं खोललं गेलंय दोन चेंडूवरती दोन धावा हवं समीकरण मात्र लंगोटी मित्र मंडळ करंजे संघाचं चालू झालंय मिडांच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला झेलची थोडासा प्रयत्न जरूर केला खेळाडूंनी परंतु प्रयत्न यशस्वी ठरला झेल मात्र निसटला गेलाय येणाऱ्या कालावधीमध्ये पाहूया कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल हा ओके केलाय फाईन लेगच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे आणि चांगला झेल मात्र टिपलाय चांगला झेल टिपला महत्वाचा खेळाडू या ठिकाणी बाद होतोय लंगोटी मित्र मंडळ करंजे संघाला बसलेला हा मोठा धक्का राजा गाडगे बाद अशा प्रकारचे कॅचेस मात्र मगाशी देखील या संघातील खेळाडूंनी घेतल्या परचुले संघाच्या नवके खेळाडू आहेत सर्वच आणि त्यांनी चांगले झेल देखील टिपले गेले हा देखील सुरेल झेल टिपला गेला तर या ठिकाणी आगमन होतोय सिद्धेश शेट तसेच सिद्धेश कळंबे छोटू दीक्षित तसेच अमर नगरकर यांचं आगमन होतं या ठिकाणी त्यांचं हार्दिक असं स्वागत तर पुन्हा एकदामध्ये दाखल होत आहे सिद्धेश शेट सिद्धेश कळंबे यांचं हार्दिक स्वागत रेड बॉल तर कृपया विनंती असेल आपण स्वतः सेफ्टी वापरा सेफ्टी राहा आणि जे काही गार्ड वगैरे आहेत ते यूज करा कारण क्रिकेटचा खेळ आपण खेळत असताना आपण स्वतः देखील सेफ्टी राहिलं पाहिजे हा चेंडू इथं मात्र खेळाय संदेश कर्नाळे मात्र आज मात्र आग उठतोय याच्या
आजच्या दिवसातील नववा षटकार त्याचा येतोय साधावा। तर यानंतरची मॅच सडवली अ विरुद्ध दत्तात्रय करंजे या दोन संघादरम्यान। दत्तात्रय करंजे संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा जो निर्णय घेतलाय आणि बघा अमित गार्गीच्या अनुपस्थितीमध्ये संघ खेळताना पाहायला मिळालं, काही दुखापत अमित गार्गी यांना देखील झाली आणि आज मात्र ते दाखल होऊ शकले नाहीत। डीकेएम ट्रॉफी घनसोली फोर्टी प्लसच्या मैदानात देखील पाहायला मिळाली, चांगलं आयोजन त्यांनी देखील केलं गेलं आणि आज रबर बॉलची स्पर्धा खेळण्यासाठी दत्तात्रय क्रीडा मंडळ करंजे संघ दाखल झालाय। चेंडू मात्र बॅटच्या राडारमध्ये आलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, हे खेळाडू मात्र जेल सोडणार नाहीत, दुसरा जेल टिपलाय, दोन महत्वाचे खेळाडू माघारी दाडले गेलेत। अजिंक्यचं देखील कौतुक करावं लागेल, खरं त्याला माहिती कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची, या दोन खेळाडूंना जेलबाद केलं गेलं, चांगले जेल टिपलेत या खेळामध्ये। खेळाडूमध्ये जर पाहिलं पर्सुले संघामध्ये जर पाहिलं तर नौके खेळाडू यंगस्टर खेळाडू भरपूर आहेत आणि चांगली कामगिरी दिवसाचं नाव घ्यावं लागेल। अजिंक्य दोन बंधू मात्र सातत्याने चांगली कामगिरी करत असतात आणि त्यांना सात क्षेत्ररक्षणाचे सात मात्र सुरेख दिली गेले। संदेश करणारे मात्र निराश करतोय, पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक त्याच्या नावावरची नोंद जरूर केली गेली होती, परंतु या सामन्यात चांगल्या संघासमोर खेळत असताना पडझड मात्र होताना पाहायला मिळते लंगोटी मित्रमंडळ करंजे या संघाची। गोलंदाजी मार्कवर अजिंक्य पुन्हा एकदा सज्ज होईल, अकोटप्प्याचा हा चेंडू इथे मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळला गेलाय, कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जाईल, क्षेत्ररक्षण ला जबाब राहिले या संघाचं आणि चेंडूची फेक करेल, त्यानंतर एक धाव घेतली गेली, धावफलकावरती एका धावची नोंद होईल, धावफलक डबल फिगर मध्ये जाताना पाहायला मिळतो। षटक संपले पहिल्या षटकाच्या समाप्ती केली, धावफलकावरती धावा दहा धावा, दोन महत्वाचे खेळाडू बाद झाल्यानंतर 75 धावांचं लक्ष पार करायचंय, त्यासाठी मैदानामध्ये झुंज द्यावी लागेल। दोन महत्वाचे खेळाडू बाद झालेत, आता मात्र फलंदाजीसाठी आपण पाहिलं गेलो तर दोन्ही योगेश स्ट्राईकला देखील योगेश आणि स्ट्राईक एंडवरती देखील योगेश या दोघांनाही मात्र आज वेगळा चमत्कार करावा लागेल। नॉट स्ट्राईक एंडला अक्षय, स्ट्राईक एंडला योगेश, दोन्ही खेळाडूंना मात्र चमत्कार करावा लागेल। येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये मोठी फटकेबाजी करावी लागेल। अजिंक्य सकपाळ नंतर आता मात्र त्याचेच बंधू दिव्येश सकपाळ हा येतोय गोलंदाजीसाठी। अकोटप्प्याचा हा चेंडू इथं मात्र खेळ आहे मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये, खेळाडूला मात्र पार करत चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, सहा धावांसाठी हा षटकार। योगेशच्या बॅट मधून निघालेला हा फटका सहा धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर पाठवला गेला, षटकार, धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल। 16 धावांवरती षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानामध्ये करावी लागेल लंगोटी मित्रमंडळ करंजे या संघाला। आणि इथं पुन्हा एकदा खेळ आहे एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये, वन बाउंड चेंडू कलेक्ट करतोय खेळाडू, चांगला थ्रो केलाय, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली, दोन धावा मात्र रोखू शकत नाहीये। पहा यंगस्टार अपकमिंग यंगस्टार नवके खेळाडू नवोदित खेळाडू मात्र आज प्रभावित करतात आपल्या फिल्डिंगच्या जोरावर, परसुळे या संघाचे चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले। दिवेश पुन्हा एकदा सजवेल, हा चांगला फटका या ठिकाणी केला, पा काय जेलचा प्रयत्न जरूर केला परंतु एकच धाव, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली, जेल चुकला गेलाय, परंतु कौतुक करणं गरजेचं आहे परजुले संघाचं आणि दीपक यांचं देखील, चांगली रणनीती आखली होती, दोन विकेट महत्वाच्या त्यांना मिळवायच्या होत्या, त्यांनी मात्र अजिंक्यला बोलवलं आणि दोन महत्वाच्या गडी मात्र टिपल्या, दोन खेळाडू मात्र बाद केले गेले। दिवेश पुन्हा एकदा सजवेल, या चेंडूवरती स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर चेंडू मारला गेलाय, सहा धावांसाठी हा षटकार येतोय। 25 अजूनही 50 धावांची आवश्यकता, 14 चेंडू आणि 50 धावा। लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू पिचिंग केलाय, पंचा अर्थातच दोन्ही समांतर करतील व्हाइट बॉल, अभांतर धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते, सामना 14 चेंडू आणि 49 धावांवरती। शैलेश चिखणे यांच्याकडून इथून सामना जिंकून दिला लंगोटी मित्रमंडळ करंजेला तर 5000 रुपयाचं पारितोषिक।
लो फुलटॉस, फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता इथे, मात्र चेंडू खेळून काढलाय छत्रपती त्या ठिकाणी घेतील दोन धावा मात्र रोखू शकत नाहीये सामना आता मात्र येऊन पोहोचला तो 13 बॉल आणि 47 धावांवरती 13 बॉल 47 धावांची इनिंग तुम्हाला करावी लागेल 5000 रुपयाचं पारितोषिक जिंकावं लागेल लंगोटे मित्रमंडळ करंजे संघासाठी शैलेश चिकने यांनी मात्र आज मोठं पारितोषिक लाभलंय षटकार हॅट्रिक देखील पारितोषिक आहे निले दादा यांच्याकडून 5-6 चेंडू 5 षटकार लगावले तरी 5000-3000 रुपयाचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक घेतली तरी 2000 रुपयाचं पारितोषिक निले दादा कोळसकर यांच्याकडून आहे लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू इथं मात्र एकच धाव मिळेल व्हाईटच्या रूपातली ही एक धाव 13 बॉल 46 धावांची आवश्यकता बॉल 46 चार षटकार 13 बॉल मधले जर चार षटकार लगावले तर सामन्याचं गणित मात्र वेगळं आपल्याला पाहायला मिळू शकतं या ठिकाणी चांगला तर फटका खेळला आहे पहा अक्षयच्या बॅट मधून हा फटका येतोय सीमारेषेच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय बिरकावलाय 12 चेंडू आणि आता आवश्यकता आहे ती 40 म्हणजे प्रत्येक षटका मागे तुम्हाला धावा बनवायच्या त्या 20 धावा बनवायच्यात स्वप्नील गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जाईल स्वप्नील यांना योगेश आणि अक्षय चांगली बॅटिंग करतात दोघेही 12 बॉल 40 धावांची आवश्यकता मोठा फटका फुल टॉस चेंडूवरती पहा त्याला दिशा दिली आणि लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये एक बहारदार फटका योगेश एका बॅट मधून 6 धावांसाठी षटकार 6 सामन्यामध्ये रंगत निर्माण केले या दोन फलंदाजांनी यालाच म्हणतात क्रिकेट 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 आणि क्रिकेट यंगस्टर यांच्या माध्यमातून रबर बॉलची स्पर्धा सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळते पुन्हा एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये खेळलाय हा फटका आणि चेंडूने पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय दोन बॅक टू बॅक ते षटकार हॅट्रिकची नोंद केली जाईल का सामना येऊन पोहोचलाय 10 चेंडू आणि 28 धावांवरती क्रिकेटची क्रिकेटचा खेळ नाही तर हे आयोजन पहा अतिशय दिमागदार आयोजन आणि रबर बॉलची पहिली वहिली स्पर्धा अक्षरच्या डोक्यावर घेतली स्पर्धा सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळते तालुक्यातील पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट टेनिस क्रिकेट विश्व देखील आज दखल घेतील या स्पर्धेविषयी आणि या खेळाडूंविषयी 10 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता फुलटॉस त्यावरती मात्र आणि या चेंडूवरती 4 धावा नऊ चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता स्वप्नील 9 बॉल 24 धावा स्वप्नील चांगला फटका कोलर पद्धतीने हा चेंडू होता लांबच्या क्षेत्रामध्ये खेळला कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जाईल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय परंतु दोन धावा रोखू शकणार नाहीये चांगला थ्रो देखील केलाय दोन धावांनी दाखवलं पुढे जाईल सामना आता मात्र 8 बॉल आणि 22 धावांवरती येऊन पोहोचतोय 8 बॉल 22 धावांची आवश्यकता पोलादपूर तालुक्यातील हे क्रिकेट यंगस्टरच्या माध्यमातून हे आयोजन अतिशय सुरेख आयोजन विजयजी तळेकर मंगेश बोलसे संदीप कदम यांचं कौतुक करणं गरजेचं आहे कारण ही स्पर्धा अक्षरशः सुपर हिट होताना पाहायला मिळेल पहिल्याच वर्षामध्ये
हा चेंडू इथं मात्र पहा चांगल्या पद्धतीने टाकलाय, कोणतीही धाव मिळणार नाही अशा प्रकारच्या चेंडूवरती धाव घेणं गरजेचं आहे, परंतु सात बॉल आणि 22 धावांची आवश्यकता, येणारे सात बॉल 22 धावा, कोण जाणार बक्षीस पत्र फेरीमध्ये, कोण अंतिम चार मध्ये पोहोचणार, येणारे सात बॉल आणि 22 धावांची आवश्यकता, फुलटॉस त्यावरती मिळवलाय हा फटका, पाहूया किती धावांसाठी, चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय, पहा काय फिल्डिंग केली आहे, चांगलं फिल्डिंग, एकदा जोरदार त्या खेळाडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजे, चांगली फिल्डिंग केली त्या ठिकाणी, अतिशय चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली, जिथं सहा धावा होत्या तिथं मात्र त्याने चार धावा, आता चार टोटल चार धावा ऍड केल्या जातील, सामना येऊन पोहोचलाय तो सात चेंडू आणि 18 धावांवरती, सात बॉल 18 फ्री चा बॉल, सात चेंडू 18 धावांची आवश्यकता, प्रत्येक वेळेला सामन्याचं गणित मात्र पालटलं जातंय, या चेंडूवरती डॉट केलंय, सहा बॉल आणि 18 धावांची आवश्यकता, कोणता संघ जाणार चार मध्ये, टॉप फोर मध्ये चालू असलेली ही लढत, हे युद्ध, हे घमासान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय, निमित्त आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, माझा तालुका माझा अभिमान असणारी ही स्पर्धा, पाणी पाहिजे असेल तर आपण मागू शकता कृपया बॅट्समन, मॅचला सुरुवात करा, चला सामन्याला सुरुवात करा पंच, सहा बॉल आणि 18 धावांची आवश्यकता, सहा बॉल आणि 18 धावा, मॅच ऑन आहे,
एका साइडला पाहिलं तर दोन फलंदाज अक्षय आणि योगेश यांनी मात्र मन जिंकले. तर दुसऱ्या साइडला स्वतः कर्णधार दीपक स्वतः गोलंदाजी मार्कवर आलाय. 6 बॉल 18 6 चेंडू आणि 18 धावा परसुले की करंजे. या चेंडूवरती पहा आसमानी तोला काय बॅटिंग करतोय योगेश. पहिल्या चेंडूवरती मात्र दाखवलंय टीट फॉर टॅट. बॉल 12 वरती सामना आलाय. अगोदरच सांगितलं होतं हा सामना हाय वोल्टेज अटीतटीचा सामना. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असा सामना होणे नाही अशी स्पर्धा होणे नाही. रबर बॉलची स्पर्धा यंगस्टरच्या माध्यमातून हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आणि वाईड बॉल घोषित केला गेलाय पंच रवी इंगवले आणि गणेश बाबीसकर. पंचांच्या भूमिकेमध्ये अतिशय चांगली कामगिरी करत असताना आपण पाहतोय. आता मात्र सामना होऊन पोहोचला येतोय 5 चेंडू 11 धावांवरती. पाच बॉल 11 कोणता संघ जाणार बक्षीस पात्र फेरीमध्ये कोण घेऊन जाणार ट्रॉफी त्यासाठी चालू असलेली झुंज. 5 बॉल 11 एका साइडला दीपक तर एका साइडला योगेश. आखूट टप्प्याचा हा देखील बॉल त्याला देखील दाखवलंय आसमान आणि सामना येऊन पोहोचलाय. तर या खेळीसाठी योगेश साठी निलेदादा कोळसकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. शैलेश शिकणे सामना जिंकून दिला या खेळाडूंनी 5000 रुपयाचं पारितोषिक. चार चेंडू आणि 5 धावांवरती सामना आलाय. काल देखील अशाच प्रकारचे मॅचेस आपल्याला पाहायला मिळाले आणि आज देखील त्याच प्रकारच्या मॅचेस पाहायला मिळत आहेत. 75 धावांचा पाठला करत असताना सामना येऊन पोहोचलाय तो 4 चेंडू आणि 5 70 धावा बनवल्यात. जिथं मात्र दोन फलंदाज बाद झाले त्यानंतर मात्र या दोन खेळाडूंनी सूत्र हाती घेतली आणि सामना या ठिकाणी विजयी षटकार हॅट्रिक V2 योगेश सामन्याचा हिरो या स्पर्धेतील या अविस्मरणीय खेळी त्याच्या लक्षात राहील. 1000 रुपयाचं पारितोषिक निलेश दादा यांच्याकडून हे पारितोषिक. चला या योगेश सामनावरचा पुरस्कार देखील आपल्याला दिला जाईल. अशा सामना अशी स्पर्धा रबर बॉलची स्पर्धा योगेश या जिथं राजा गाडगे